काही अनुकरणात्मक हालचाली पाहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बघा, मोर कसा थुईथुई नाचतो हे आपण पाहिलं, हत्ती कसा चालतोय, उंट कसा चालतोय हे आपण पाहिलं. तसंच काही मुलांच्याही काही हालचाली आहेत बघा. तर आता हालचाली म्हणजेच काय माहिती का, मुलं सुद्धा मोठ्या माणसांचं चांगल्या सवयींचं निरीक्षण करत. तर आपला राजू सुद्धा आता कोणकोणत्या चांगल्या सवयी जोपासतोय, कोणकोणत्या सवयी त्याच्यामध्ये आहेत ते आपण आता पाहूया. तर पहा, आपला राजू आता झोपेतून उठलाय आणि तो आता शौचालयाला जाणार आहे. राजू आता शौचालयातून येतोय. आता त्याला तो स्वच्छ साबणाने हात धुणार आहे. राजू हात स्वच्छ धुत आहे. पहा बरं, राजू साबणाने कसे हात स्वच्छ धुतोय. आता बघा, आपला राजू व्यायाम करतोय. व्यायाम केल्यानंतर राजू आता ब्रश करणार आहे. तर राजू आंघोळ करण्यासाठी जाणार आहे. राजू आता राजूने आता आंघोळ केलेली, तर आता तो केस विंचरतोय. राजूने आता राजू आता व्यवस्थित तयार झालेला आहे आणि आता तो दूध पितोय. राजू आता अभ्यास करतोय. आता राजू बघा, अभ्यास झालाय त्याचा आणि तो व्यवस्थितपणे दप्तर आवडतोय शाळेला जाण्यासाठी. राजू आता सकस संतुलित आहार घेत आहे. राजू आता देवदर्शन करण्यासाठी आलाय. राजू आता त्याच सर्व आवरून शाळेमध्ये आलाय. गुड मॉर्निंग. तर पहा, राजूच्या ज्या सवयी होत्या बघा सकाळपासून, तशाच सवयी तुम्ही सुद्धा स्वतः अंगीकारा आणि पालकांनो तुम्हीही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ लक्षपूर्वक दाखवा आणि तशाच सवयी त्याच्याकडून करून घ्या. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैठणा या ठिकाणी विविध स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. धावणे, संगीत खुर्ची, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील इयत्ता पहिलीचा विद्यार्थी चिरंजीव राजू यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्याबद्दल आपण त्याचं टाळी देऊन स्वागत करूया, अभिनंदन करूया. आपल्या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक सन्मान्य श्री अशोक तोत्रे सर व शिक्षणप्रेमी नागरिक आदरणीय नाना लोंढे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी राजूचं ट्रॉफी गोल्ड मेडल देऊन त्याचा स्वागत सत्कार करावा.
जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचे, अभिनंदन करायचे. अतिशय सर्वगुण संपन्न असा हा विद्यार्थी, याच्या अंगी भरपूर असे विविध गुण आहेत. याच्या अंगी जे काही गुण आहेत त्या गुणांचा आपण सुद्धा अंगीकार केला पाहिजे आणि अशा प्रकारे आपला सुद्धा सत्कार झाला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा राजूचे हार्दिक असे अभिनंदन करतो.